सुरावले अंडरपासान नाल्याचे उदक साचिल्ल्यान या रस्त्याचेर येरादारी करप सध्या लोकांक कठीण जाला। अंडरपासाचे बांदकाम फेल अशी कागा लोक करतात, जाल्यार थळावी पंचायत हो प्रश्न सुटावो करपाक अपयशी थारल्या। सुरावले अंडरपासाचेर नाल्याचे उदक साचिल्ल्यान ह्या रस्त्यावेल्यान येरादारी करप सध्या थळाव्या लोकांक कुस्तार जाला। अंडरपासाचे बांदकाम अर्धकुटे कित्याक उरले, थंय नाल्याचे उदक कित्याक पावता काय हाचे सारखी जाप थळाव्या पंचायती कडेन लेगीत ना। पंचायत वांगडी थळावो आमदार तशेंच भौशीक बांदकाम खातें हे विशीं कागाळ केल्यार काना मनार घेनात अशी जाप दितात। अंडरपासाचें काम फेल जालां, हो रस्तो सुविधे परस त्रास करपी थारला हे पंचायत वांगडी मानतात। मात अंडरपास केन्ना मेरेन सारको जातलो ताची मात जाप पंचायत वांगड्या कडेन ना। गोंयांत राष्ट्रीय खेळा सर्तीन शुभम देबनाथ हाणें पारंपारीक योग खेळांत गोंया खातीर भांगरा पदक जिखले। नव्यान आस्पावून घेतिल्ले ह्या पारंपारीक योगा खातीर जायते तरणाटे फुडें सरतात, तेच बरोबर तांकां बरें मार्गदर्शनाची गरज आसा अशी प्रतिक्रिया पारंपारीक योगाच्या खेळगड्यांनी उक्तायली। उत्तर गोंया खातीर शेक वाटप्यांची प्रतिक्रिया पर्यटन खात्यान सुरू जाली। ह्या वेळार शेक दनी व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले। सोर्ती वरवीं आनी हावजी करून ही शेक वाटप प्रक्रिया आसा। शेक पॉलिसी वरवीं विभाजन जाल्या उपरांत जागे वाटपाची प्रक्रिया आसतली। दिवाळे खातीर पणजेचो बाजार सामानान सज्ज जाला। विंगड विंगड तरेचे आकाश दिवे बाजारांत उपलब्ध आसात। 200 रुपया ते 1000 रुपया अशा आकाश दिव्यांचे दर आसा। इको फ्रेंडली वेगवेगळ्या कागदा पासून तयार केल्ले आकाश दिवे बाजारांत विक्रे खातीर आयल्यात। दिवाळी म्हळ्यार दर एका घरांत उजवाड फाकोवपाचो सण। दिवाळे खातीर लोक बाजारांतल्यान आकाश दिवे, पणट्यो, फोग, तोरण, प्लास्टीक फुलांचे हार आनी हेर सामान खरेदी करतात। पणजेच्या बाजारांत लेगीत दिवाळीचे सामान विक्रेते खातीर उपलब्ध आसा। फाटले 2 ते 3 दीस जाले लोक बाजारांत दिवाळीची खरेदी करपाक येवपाक लागल्यात अशे दुकानदार सांगतात। म्हापसा ते शिवोले रस्त्यार मंगळारा टेम्पोचो ब्रेक फेल जाल्ल्यान एक भिरांकूळ अपघात जालो। ह्या अपघातांत दोग जाणांचो जीव वता वता वाचला, जाल्यार हो स्पॉट सध्या परत परत एक्सिडेंट जावपी डार्क स्पॉट जाला। देवतेचो रस्तो आशिल्ल्यान हांगा अपघाताचें प्रमाण वाडलां अशी थळाव्यांची कागाळ आसा।
सावड्डे दड्या वयलो बस स्टॉप मोडला. दड्या वयल्या लोकांक बसीक रावपाक हो एकूच बस स्टॉप आशिल्लो. त्याच रस्त्यान कोळशाचे ट्रक वतात, लोकांक रस्त्या कुशीक रावपाक त्रास जाता. म्हूण सरकारान हो मोडिल्लो बस स्टॉप उबारून दिवचो अशी मागणी थळाव्यांनी केल्ली. सावड्डे दड्यार फाटले 4 महिने जाले रस्त्या कुशीकचो बस स्टॉप मोडला. दड्या वयल्या लोकांक बसीक रावपाक हो एकूच बस स्टॉप. ह्या रस्त्यान कोळशाचे व्हड व्हड ट्रक वतात, लोकांक रस्त्या कुशीक रावतले जाल्यार सारकी सुवात ना. ग्रामसभेंत लेगीत हो विशय थळाव्या लोकांनी मांडिल्लो. पंचायत तशेंच थळावो आमदार हाचेर लक्ष दिना सरकारान हो मोडिल्लो बस स्टॉप बांदून दिवचो अशी थळाव्यांची मागणी आसा. फाटल्या कांय वर्सांचे तुळेंत अंदू दिवचल तालुक्यांत भाताचे पीक वाडपाची शक्यताय आसा. तालुक्यांतल्या गांवगिऱ्या वाठारांत सध्या भाताची लुवणी आनी मळणीची कामां नेटान सुरू आसात. सुरवातीच्या धुमाकुळा उपरांत हवामान संतुळीत उरिल्ल्यान भात समाधानकारक पिकला. कापणी आनी मळणीची कामां सोंपमेरेन पावसान कृपा केली जाल्यार अंदू 4 गोटे चड मेळटले अशी आस्त शेतकारांक आसा. मुंबय उच्च न्यायालयाच्या गोंय खंडपीठान धोळापी खोलेच्या श्री सातेरी रवळनाथ देवस्थान समितीन आदले देवूळ मोडून नवे बांदकाम केल्ले खातीर दुसऱ्या गटान याचिका दाखल केल्ली. हे बांदकाम बेकायदेशीर आशिल्ल्याचे सिद्ध जाल्ल्यान ते 3 महिन्यांत मोडून उडोवपाचो आदेश खंडपीठान मंगळारा दिलो. बांदकाम मोडून उडोवपाचो येवपी खर्च देवस्थान समितीचे अध्यक्ष भिकू धोळापकर हांचे कडल्यान वसूल करचो अशे निर्देश खंडपीठान दिले. सरकार इथेनॉल प्लांट हाडटा अशें सांगून जमनीचे गुड्डीलासांव करपाक सोदता असो आरोप काँग्रेसीचो अध्यक्ष अमित पाटकार हाणें केला. सरकारा कडेन व्हड व्हड इव्हेंट्स करपाक पयशे आसात, मात संजीवनी साखर कारखानो सारको करपाक पयशे ना काय असो प्रश्न ताणें गोंय सरकाराक केला. शेतकारांच्या जमनीचेर दोळो आशिल्लो सरकार गोंयकारांक शेतकी मळ घटमूट कसो कितें करतलो, शेतकी मळार तरणाट्यांनी येवचे अशी फकत भासना जाता. मात प्रत्यक्ष शेतकारांक सरकारा कडल्यान वा शेतकी मळार येवपाक इत्सूक आशिल्ल्या तरणाट्यांक उर्बा मेळना असोय आरोप ताणें केला. तरंग या ग्रुपान दिवाळे खातीर खासा प्रदर्शनाचे आयोजन पणजीच्या डॉन बॉस्को ऑरेटरी हॉलांत केला. या खासा प्रदर्शनाचे उक्तावण मंगळारा शिवोलची आमदार डिलायला लोबो आनी गोंय महिला आयोगाची अध्यक्ष रंजिता पैन केले. या प्रदर्शनात दिवाळे खातीर लागपी सगळ्या तरेचे सामान उपलब्ध आसा. या दिवाळीचे प्रदर्शन 7, 8, 9 आनी 10 नोव्हेंबर मेरेन लोकां खातीर चालू आसतले. तेन्ना गोंयकारांनी या प्रदर्शनाक मुजरत भेट दिवची.
सत्तरी मालांतल्या नानोडा बांबर हांगासर तांब्याच्या पुरातन नाण्यांचो खाजिनो सापडला. सत्तरी हो गोयचो गांवगिरो सैमान गिरेस्त असो माल. ह्या मालांत इतिहासाचे नदरेन महत्वाच्यो आनी जायत्यो अजापाच्यो गजाली पळोवपाक मेळटात. आतां हातूंत भर पडपी आनीक एक महत्वाची बाब नदरेक आयल्या. वाळपयचे नगरगांव पंचायत वाठारांतले नानोडा बांबर ह्या गांवांत दोंगरार तांब्याची पुरातन नाणी सापडल्यात. एक दोन न्ही जाल्यार वट्ट 826 इतली ही नाणी आसात. जमनी पोंदा एका मातयेच्या बुडकुल्यांत नाणी धांपून दवरिल्ली. नानोडा बांबर हांगासरले विष्णू जोशी हांचे फामिलीच्या खासगी जमनीन तांकां ही नाणी मेळ्यात. हे विशीं ताणें गोमंतक टीव्ही कडेन उलयतना सविस्तर म्हायती दिली. पर्यटन खात्यान शेकांचे वाटप मंगळारा केले. उत्तर गोंयांत वट्ट 259 शेक जाल्यार दक्षिण गोंयांत 105 शेकांचे वाटप केले. मंगळारा सकाळ सावन शेक वाटपाचे प्रक्रियेक पर्यटन खात्यान सुरवात केल्ली. शेक वाटपाचो मुद्दो उच्च न्यायालयान हुमकळून आशिल्ल्यान शेक वाटपाच्या प्रक्रियेक थोडो कळाव जालो. निमणे कडेन मंगळारा पर्यटन खात्यान उत्तर आनी दक्षिण गोंयांत शेकांचे वाटप केले. उत्तर गोंयांत पर्यटन खात्या कडेन आतां मेरेन शेकां खातीर 1400 जाल्यार दक्षिण गोंयांत 203 अर्ज आयिल्ले. तातूंतले उत्तर गोंयांत 259 जाल्यार दक्षिण गोंयांत 105 शेकांचे वाटप केले. दाबोळी विमानतळार आयिल्ल्या निकेत तुरी ह्या प्रवाशाच्या पाकिटांत पिस्तुलाच्यो गुळी मेळ्या. दाबोळी विमानतळ स्टेशनांत ताच्या आड गुन्यांव दाखल केला. हे विशीं दाबोळी विमानतळार केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळाचे निरीक्षक सुरेंद्र रेड्डी हांणी कागाळ दिल्या. बुलढाणा महाराष्ट्रांतलो निकेत हो सोमारा विमानांतल्यान गोंयच्यान मुंबय वचपाक आयिल्लो. एक्स रे सामान तपासणी प्रणालीच्या ATRS मशीन क्रमांक 4 दीपक अग्रवाल हे कामाक आशिल्ले. तर डॉमेस्टीक सेक्युरिटी होल्ड एरियाक निकेत हाच्या पाकिटांत पिस्तुलाची एक गुळी आशिल्ल्याचे कळ्ळे. ती कितल्या कॅलिबरची आसा हे कळूंक ना. ही बुलेट व्हरपा खातीर खंयचेच तरेचो परवानो नाशिल्ल्याचे ताणें सांगले. देखून केंद्रीय उद्देगीक सुरक्षा दळान ताका ताब्यांत घेतलो. वास्को वाठारांतली दोन घरां फोडिल्ल्या प्रकरणावेल्यान दिल्लीच्या दुबावीत अमीर शेख हाका वास्को पुलिशेन मंगळारा अटक केली. ताच्या कडल्यान भांगराच्यो आनी रोख रक्कम मेळून सुमार 7 लाखांच्यो वस्तू जप्त केल्यो. मे आनी जून म्हयन्यांत वास्को वाठारांत चोरयो जाल्ल्याच्यो कागाळी नोंद जाल्ल्यो. वट्ट 5 म्हयन्या उपरांत दुबावीताचो सोद घेवपाक वास्को पुलिसांक यश आयलें. ₹100 पाविल्ले कांदे आतां सवाय जावपाची चिन्नां आसात. कांद्याचे मोल आतां 10 रुपयांनी उणें जाल्यात. दिवाळी मेरेन कांद्याचे मोल आनिकूय देंवतले अशे संकेत कांय विक्रेत्यां कडल्यान मेळ्ळ्यात. मदीं मदीं पडपी अवकाळी पावसाक लागून कांद्याच्या पिकावळीचेर परिणाम जाल्लो. फाटल्या सप्तकांत कांदो 80 रुपया किलो आशिल्लो. सगळ्यांच्या दोळ्यांत दुखां काडपी कांदो आतां सवाय जावपाची चिन्नां आसात. कांद्याचे दर 10 रुपयांनी देंवल्यात अशे विक्रेते सांगतात. दिवाळी मेरेन आनिकूय कांद्याचे मोल देंवतले अशे संकेत विक्रेत्यां कडल्यान मेळ्ळ्यात.
गोयंतूय विरोधी पक्षांक इंडिया आघाडीन दसपावन घेतले. जे विरोधी पक्ष इंडिया आघाडीन सहभागी जावचे ना ते भाजपाक जैत मेळोवन दिवपाक वावुरतात ही बाब लोकांनी मतीन दवरची अशें काँग्रेसीचो फुडारी गिरीश चोडणकार उलयला. सध्या काँग्रेसीचे लक्ष येता त्या 5 राज्यांच्या विधानसभा वेंचणुकेचेर केंद्रीत आसा. ह्या 5 राज्यांच्या निकालाचेर इंडिया आघाडीची फुडली रणनिती थारतली अशें काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारी समितीचो वांगडी गिरीश चोडणकार उलयलो. मांद्रेचो संदीप शेट मांद्रेकार नामनेचो युवा कलाकार फाटल्या कितल्याशाच वर्सा सावन तो व्हड तुळशी वृंदावनाक आकार दीत आयला. मात आतां तो नरकासुराची मुखवटी करपाक तितलोच फामाद. तुळशी वृंदावन आनी नरकासुराचे मुखावटे घरा कडेनूच करतात. तयार जाल्ले मुर्त्यो आनी मुखावटे व्हरपाक लोक स्पेशल घरा कडेन येतात. तशेंच चित्रशाळेंत येवपी कामगारांक 12 म्हयने रोजगार दिता म्हूण मुर्तीकार सांगता. कोंकण रेल्वे मार्गार पयलेच फावट मरगांव रेल्वे स्टेशनाचेर प्रवाशांक खातीर बॅटरीचेर चलपी गाडयेची सुविधा सुरू केल्या. प्रवाशांक त्रास जावचे न्हय हे नदरेन ही गाडी सुरू केल्या. सुरवातेक ही सुविधा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 सुरू आसतली. कोंकण रेल्वे संचालक संतोष कुमार झा हांणी स्टेशनाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बॅटरीचेर चलपी गाडी आयज लॉन्च केली. फेरी सेवेक पयशे फारीक करपाच्या सरकारी निर्णयाचो उत्तर गोंय काँग्रेसीन खर निशेध केला. तशेंच हो निर्णय सरकारान जाता तितले बेगीन फाटी घेवचो अशी मागणी केल्या. एके वटेन सरकाराक रोजगार निर्मिती करपाक अपयश आयला आनी दुसरे वटेन सरकार नाका जाल्ली शुल्कां लायता. हे बरोबर न्ही अशें काँग्रेसीचे म्हणणें. गोंयांत फेरीबोट सेवा ही एक आगळीच सेवा जावन आसा. हेर कडेन ही सेवा उपलब्ध ना. हे सेवे खातीर शुल्क घेतल्यार त्या लोकांक आर्थीक नदरेन परवडचें ना. सरकारान सामान्यांक ही फेरी फुकट उपलब्ध करून दिवची अशें मत आमदार मायकल लोबो हाणें उक्तायलें. राज्यांत फेरीबोट प्रवास शुल्क वाडोवपाच्या प्रस्तावा वयल्यान सुरू आशिल्ल्या वादाचेर आमदार लोबो उलयताले. हे विशीं आपूण नवे परिवहन मंत्री सुभाष फळदेसाय आनी मुख्यमंत्र्यां कडेन चर्चा करतलो. तांकां हो निर्णय बदलून फुकट सेवा दिवपाची मागणी हांव करतलो. ही फेरी सेवा एक आदित्वीय सेवा. सामान्य लोक हे सेवेचो दिसा 3-4 खेपो वापर करतात अशें लोबो हाणें फुडें म्हणलें. Thank you.
हो पळयात सौर ऊर्जेचेर चलपी फेरी बोटीचो केबल हुंदरांनी चाबडायल्या. आपाचो आमदार क्रूज सिल्वा हाणें हो फोटो शेअर केला. ही बोट सरकारान 4 कोटी रुपयांक विकत घेतिल्ली, पूण 2 महिने वापरली अशें ताणें म्हणला. भारताचे लोकसंख्येन हालींच्या वर्सांनी नेटान वाड जाल्या. वांगडा अन्नधान्याची उणाव, विविध सुविधांचो उणाव आनी हेर जायत्यो गजाली जाचे कडेन आड नदर करूं येना अशा गजालींक लागून सामान्य लोकांक खूब त्रास सोंसचे पडटात. म्हारगाय नियंत्रणांत हाडपा खातीर सरकार जायत्यो येवजण्यो चालीक लायता. अशीच एक येवजण भारत आटा, ही येवजण सरकारान हालींच सुरू केल्या. तिचे खाला सरकार सामान्य लोकांक 27.50 रुपया किलो दरान पिठाची पुरवण करतले. फाटल्या कांय वर्सां सावन गव्हाचे दर वाडिल्ल्यान ही येवजण केंद्रान सुरू केल्या. भारत पाकिस्तान शिमेचेर कुपवाडा शारांत शिवाजी महाराजांचो पुतळो उबारला. ह्या पुतळ्याचें लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हांच्या हस्तुकीं जालें. सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हांच्या यत्नांक निमाणें यश आयलें. जम्मू काश्मीरांत नियंत्रण रेशे लागसार कुपवाडा हांगा छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो उबारपाचें ताणें थारायल्लें. मुख्यमंत्री शिंदे हांचे हस्तुकी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हांच्या हाजेरींत हो सुवाळो जालो. ह्या निमतान कुपवाड्यांत जावपी कार्यावळींत वीर बायलांचो भोवमान जालो. वीर शहीद कर्नल संतोष महाडीक हांकांय अभिवादन केलें.